गर्भगिरी डोंगरावर ढगफुटी, बंधारे फुटल्यानं शेती आणि पिकांचं नुकसान. जय हिंदचे शिवाजी पालवे यांनी केली मंगळवारी पाहणी. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार इथे मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालंय. कोल्हारमधील गर्भगिरी डोंगरावर ढगफुटी झाल्यानं 9 बंधारे फुटले असून अनेकांच्या जमिनीचं देखील नुकसान झालंय. शेतीमधील कांदे, बाजरी अशा अनेक पिकांचं नुकसान झालंय. या पिकांचे पंचनामे चालू आहेत. नुकसान भरपाई मिळेल अशी आशा आहे. फुटलेले बंधारे तातडीने रिपेअर करणं गरजेचं असून शासनानं तातडीनं या बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी अधिकारी पाठवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी कोल्हार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यावेळी सरपंच शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, माजी सरपंच बाबाजी पालवे, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, दिनकर गर्जे, आजीनाथ पालवे, दिनकर पालवे, प्रवीण पालवे, सिद्धेश पालवे, विष्णू गीते, शरद पालवे, आजीनाथ पालवे आदी उपस्थित होते. कोल्हार गावामधील आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकता. गर्भगिरी पर्वतरांगेमध्ये झालेला हा मुसळधार पाऊस आणि या पावसानं याच पद्धतीनं जो हा बंधारा पाहिला आपण, मध्यभागी बंधारा कोरडा दिसतोय, परंतु दोन्ही बाजूनी खूप मोठ्या प्रमाणात बंधाऱ्याची तुटफूट होऊन पाणी वाहतंय. अशा या गावामधील जवळपास 9 बंधारे या ठिकाणी अशा पद्धतीनं फुटलेले आहेत. मध्यभागी बंधारा शेप आहे, परंतु दोन्ही बाजूनं बंधारा फुटल्या कारणानं परिसरामधील शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आज या 9 बंधाऱ्याचं तातडीनं या ठिकाणी रिपेअर करण्याची आवश्यकता आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला, कोल्हार गावच्या ग्रामपंचायतच्या वतीनं, त्याचप्रमाणे जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण तातडीनं या ठिकाणी आपले अधिकारी पाहण्यासाठी पाठवावेत आणि ते बंधारे लवकरात लवकर रिपेअर करावेत. जवळपास एकाएका बंधाऱ्याजवळ 5-5 एकरचं क्षेत्र त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे. शेतकऱ्याचे कांदे वाहून गेलेत. प्रशासनानं स्वतः या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि ही पाहणी करून तातडीनं या बंधाऱ्याची रिपेअरिंग करावी, जेणेकरून येणाऱ्या काळात हे जे आपण पाणी बघतोय, खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय, परंतु बंधाऱ्यामध्ये ते पाणी थांबत नाही. बाजूने बंधारे फुटल्यामुळं तर हे बंधारे जर रिपेअर झाले तर हे पाणी कदाचित या ठिकाणी साठवलं जाईल, शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, आणि येणाऱ्या काळात हे जर पाणी जर वाचलं तर कदाचित त्या शेतकऱ्याला कुठंतरी पीक घेता येईल. अशा पद्धतीनं प्रशासनानं या ठिकाणी पाऊल उचलावं अशी आम्ही कोल्हार ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.